कर्नाटकामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती एप्रिल मे महिन्यात नेहमी होते, आणि आपल्याकडून पाणी गेल्याशिवाय कर्नाटकच्या सुरुवातीची जी लोकसंख्या आहे त्यांना पाणी उपलब्ध होत नाही. आजच वर्तमानपत्रात मी सकाळी बातमी वाचलेली आहे, आपल्या उजनीच्या धरणातल्या पाण्याच्या विषयी देखील मी वर्तमानपत्रात बातमी बघितलेली आहे. त्यामुळं हे 2-2.5 महिने जिकिरीचे जातील जोपर्यंत पाऊस येत नाही तोपर्यंत. पण महाराष्ट्राने दिलं पाहिजे कर्नाटकला पाणी. शेवटी आता महाराष्ट्र सरकारकडून तिथल्या लोकसंख्येला पिण्याच्या पाण्याचं तर नकार कुणी देत नाही, देऊही नाही. पण कर्नाटक सरकारने आमच्या महाराष्ट्राकडे मागणी केली असेल तर सरकारकडे किती पाणी शिल्लक आहे, महाराष्ट्रात किती लोकसंख्येला आवश्यक आहे, याचा अभ्यास करून सरकार ठरवेल.